नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकदम झटपट अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनणारे काकडीचे थालीपीठ ते पण उपवासासाठी बनवणार आहोत कारण उपवासाच्या दिवसांमध्ये आपण तेलकट खाणे जास्त टाळतोच तर हे काकडीचे थालीपीठ खूप झटपट होतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात हे थालीपीठ केले तर तुम्ही दुसरे सर्व खायचे विसराल अशी चव आहे या थालीपीठची तर चला आपण झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आपले काकडीचे थालीपीठ बनवूया आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते घेतलेले आहे एक कप किसलेली काकडी साधारण ह्या छोट्या साईजच्या तीन काकड्या आहेत ह्या मी बारीक किसणीच्या साह्याने किसून घेतलेल्या आहे त्यामध्ये घालणार आहे आलं आणि हिरवी मिरचीची एक चमचा पेस्ट तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला मिश्रण व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे बघरीचं किंवा वरीचं पीठ हे आपण घरामध्ये भाकरीसाठी किंवा डोश्यांसाठी तयार करतो ते हे पीठ आहे गिरणी दळणीला आहे तर ते आपण जसं लागेल तसं यामध्ये ॲड करणार आहे आपण यामध्ये पाणी बिलकुल घालणार नाही काकडीच्या पाण्यामध्येच आपण हे पीठ सर्व व्यवस्थित मळून घेणार आहे एक कप काकडीच्या किसाला बरोबर एक पीठ आपल्याला बरोबर होते आपल्याला एकही थेंब पाण्याची गरज लागणार नाही आपण सर्व पीठ त्यामध्ये मिक्स करून छानपैकी त्याचा गोळा तयार करणार आहे बघा किती सॉफ्ट त्याचा गोळा तयार झालेला आहे आपण आता थालीपीठ थापून घेऊया तोपर्यंत मी तवा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे तर मी ते एका ताटावर एक ताटा कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे त्यावर ज्या ज्या साईजचे तुम्हाला थालीपीठ हवे था, असेल त्या साईजचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून थापून घ्यायचा आहे मी याचे छोटे छोटेच थालीपीठ करणार आहे तुम्हाला जाड पातळ जशी साईज आवडत असेल तुम्ही तसं थापू शकता पाण्याचा हात लावून थापल्यामुळे आपलं थालीपीठ पटकन थापले जातं तर आपण याला छोटे छोटे होल पाडून घेणार आहे म्हणजे आपला थालीपीठ व्यवस्थित भाजला जाईन सर्व बाजूने तर आपण रुमाल उचलून था, आता तव्यावर व्यवस्थित टाकणार आहे तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे अलगत रुमाल काढून घ्यायचा आहे बघा न फाटता आपलं थालीपीठ तव्यावरच छान टाकलं गेलेलं आहे आता आपण जे थालीपीठला होल केलेले आहे त्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे तुपाने हा थालीपीठ खूप सुंदर लागतो तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेला करू शकता तुमच्या आवडीनुसार छान खालच्या साईडने आपला थालीपीठ भाजलेलं आहे आपण आता पलटी करून देऊया बघा किती छान खरपूस आपलं थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईडने असं व्यवस्थित आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहोत अवघ्या दहा ते पंधरा मिनटात झटपट खाण्यासाठी आपले थालीपीठ तयार आहेत तुम्ही हे भाजीसोबत किंवा लोणच्या सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर आपले झटपट बनणारे थालीपीठ तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात रहा राहा